राज्यामध्ये काम करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधामध्ये जवळपास 400 ठिकाणी यंत्र महाराष्ट्रात एकही तहसील कार्यालय चार तशाच पद्धतीने आज माझ्या मतदारसंघामध्ये भारत सरकारमध्ये या सरकारच्या विरोधामध्ये त्याचं मुख्य कारण ज्या माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सांगितलं की आम्ही तुमचा सातबारा आणि तुम्हाला तात्काळ कर्ज तात्काळ मदत करून हेक्टरी 25,000 रुपये देऊ, काही ठिकाणी 50,000 रुपये देऊ, अजित पवार साहेब तर असं म्हणाले की 1,00,000 रुपये देऊ, परंतु शेतकऱ्यांचा विश्वासघात या सरकारने केला. आजचं हिवाळी अधिवेशन तर केलंच गेलं आणि आज भारतीय जनता पक्ष आंदोलन करत आहे हे त्यांना कळलं नव्हतं. तर की आज काल जवळपास तुमच्या अभिषिष्ट गावातल्या शेतकऱ्यांना मी पाहिलं असं की महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यापासून शेतकरी महिलांवरती खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार होते. या वाढत्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही एल्गार एक हिंगणघाटची प्राध्यापिका असेल, लासलगाव असेल, औरंगाबाद असेल किंवा आपल्या पुणे शहरामध्ये सुद्धा एका आरोग्य महिला तिचा विनयभंग घालणार आहे. या राज्यातली महिला सुरक्षित आहे, या राज्यातली प्राध्यापिका सुरक्षित आहे, या राज्यामधली मुलगी सुरक्षितांची शाळे बंद आहे, या राज्यातली ज्या अभिनेत्री आहे मानसी नाईक असेल जी ठीके म्हणून जी काल तिच्यावरती सुद्धा काहीतरी वाईट म्हणजे सुरक्षितता दृष्टीने माझ्यावरती प्रमाणात होत आहे आपल्या अत्याचार. या राज्यातली कायदी सुव्यवस्था अतिशय ढासळ येते. राज्याच्या मंत्र्याच्या पीएचा खून या ठिकाणी होतो. काल परवा एका राज्याच्या राज्यमंत्र्याच्या जिल्हा अध्यक्षाचा खून होतो. अशा प्रकारे खून अत्याच्या कायदा सुव्यवस्था संपलेली आहे. पोलीस यंत्रणेला काम करायचं परंतु सरकार जनतेच्या सहकारी काम करणारं सरकार नाही आहे, गुन्हेगारांचं सरकार आहे, गुन्हेगारांचं सरकार आहे. आणि म्हणून अशा वेळेस जनतेच्या पाठीशी उभं राहण्यासाठी शिवसेना पक्षाने एल्गार पुकारलेला आहे. राज्यभर आज हजारोंच्या संख्येने आज पुणे शहरामध्ये जवळपास 4,000 रुग्ण रस्त्यावरती उतरले. कुठल्याही प्रकारचं कार्यक्रमाचा आदेश नसताना फक्त या सरकारच्या विरोधामध्ये जो आक्रोश आहे या विरोधामध्ये आम्ही संघटनेचे कारण निश्चितपणानं आज सुद्धा मला आनंद वाटतो की माझ्या मतदारसंघामध्ये हजारोंच्या संख्येने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता आणि नागरिक रस्त्यावरती उतरले आहेत. हे आंदोलन असेच पुढच्या काळामध्ये आम्ही सहज घेणार आहोत आणि म्हणून आजच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगू इच्छितो. या महायुतीतर्फे आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. मतं मागताना तिन्ही पक्षांनी युती म्हणून मतं मागितले आणि जसा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तसा महाराष्ट्राच्या जनतेनं जो महायुतीला कौल दिला होता, ज्याला जनमताचा कौल संबोधले जात होतो, ते या जनमताचा कौल शिवसेनेने गावला, जनमताचा अनादर केला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत जाऊन महाआघाडी केली. ज्या महाआघाडीचं नाव पूर्वी महाशिव आघाडी होतं, परंतु त्याच्यातला शिव हा शब्द शिवसेनेने काढून टाकला. केवळ सत्तेसाठी